नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या सर्वांचे सदाबार मराठी कथा या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमच्यासाठी घेऊन आलोय राधिका या कथेचा भाग सहा ज्यांनी राधिका या कथेचे मागील एक ते पाच भाग पाहिले नसतील त्यांनी कृपया पाहून घ्या तरच तुम्हाला राधिका काय आहे ते कळेल राधिका भाग सहा पूर्वार्ध राधिका शांत झाली होती पण तिने पाहिले की कुणालचा तो भाग अजूनही ताट आहे कुणाल सारखेच करण्याची तिलाही खूप उत्सुकता होती मग ती उठली आणि कुणालच्या दोन्ही पायांमध्ये जाऊन बसली कुणाल डोळे मोठे करून राधिकाकडे पाहत होता राधिकाने अगोदर त्या भागाला कुरवाळले आणि मग ती त्या भागावर जीभ फिरवू लागली कुणालची उत्तेजना खूप वाढली मात्र त्याने स्वतःवर कंट्रोल ठेवला मग तिने तो भाग तोंडात घेऊन चोखायला सुरुवात केली कुणालची कंबर हळूहळू मागे पुढे होऊ लागली तसे राधिकाने स्वतः तोंड गतीने मागे पुढे करू लागली आणि काही क्षणातच कुणाल तिच्या तोंडातच पाजरला राधिकाने कशाचाही विचार न करता डोळे बंद केले आणि तो पदार्थ गिळून टाकला आणि रूममध्ये एक प्रकारची शांतता पसरली राधिकाचा हा पहिलाच अनुभव होता कुणालच्या चेहऱ्यावर लढाई जिंकल्याची प्रसन्नता होती तर राधिकाच्या चेहऱ्यावर आपण शरीर सुख उपभोगल्याचे सुख होते कुणाल उठला आणि त्याने राधिकाला कडकडून मिठी मारली आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवून तिचे दीर्घ चुंबन घेतले त्यावेळी राधिकालाही वाटले की मी आज कुणाला पूर्णपणे जिंकले दोघांनीही आज खऱ्या अर्थाने शरीर भूक व शरीर सुख अनुभवले होते मग दोघेही एकमेकांच्या खुशीत शांतपणे निजले भाग सहा सुरू सकाळी सातच्या सुमारास राधिकाला जाग येते बाथरूमला जाऊन परत रूममध्ये येते कुणाल निर्वस्त्र होऊन शांत झोपलेला असतो त्याचा तो भाग बारीक होऊन खालच्या दोन लिंबांवर लटकलेला असतो राधिका त्याला पाहून थोडी गालात हसते रात्री हाच भाग किती फनफणत होता त्याचा कडकपणा अजूनही तिला आठवत असतो रात्री त्याने किती उत्मात केली आणि आता बघा किती शांत पडून आहे राधिका कुणाल शेजारी जाऊन त्याच्या हातावर डोके ठेवून झोपते तिला झोप काही येत नाही मग ती त्या भागावर हात ठेवते तिला तो खूपच मऊ मासाचा गोळा लागतो ती त्यावर हळुवारपणे दाब देत कुरवाळत असते राधिकाला रात्रीचा प्रसंग आठवतो रात्री प्रणय प्रवाहात तिने तो पदार्थ गिळला होता तर मागील काही दिवसांपासून राधिकाच्या मनात उत्तेजना भरली होती माधुरीबद्दलची ईर्ष्या ईर्षा त्यातून निर्माण झालेली एक इच्छा शिवाय शारीरिक सुख उपभोगण्याच्या तीव्र इच्छेने काल रात्री तिने कसलाही विचार न करता तो पदार्थ गिळला होता पूर्वी तिला याच पदार्थाची केळस वाटत होती मात्र त्याच्या स्पर्शाने आणि सुगंधाने ती सुखावली होती ती आता सर्व दृष्टीने आनंद घेऊ लागली होती राधिका आपल्या विचारात होती तेवढ्यात तिच्या हातातला मऊ भाग हळूहळू ताट होऊ लागल्याची तिला जाणीव झाली तिने लगेच आपला हात बाजूला केला मात्र तिच्या स्पर्शाने कुणालला केव्हा जाग आली होती कुणालने डोळे मिटून असतानाच तिचा हात पुन्हा त्या भागावर ठेवला राधिकाला कळले की कुणाल जागी झाला आहे मग ती तशीच पडून कुणालच्या त्या भागावर हळुवारपणे कुरवाळत होती कुणाल डोळे मिटून आनंद घेत होता कुणालचा भाग पूर्णपणे ताट झाल्यानंतर त्याने राधिकाकडे पाहिलं राधिकाचे डोळे उघडे होते आणि हा त्या भागाला कुरवाळत होता मात्र ती काहीतरी विचारत होती तो पुढील कार्यक्रमाला तयार झाला होता मात्र माधुरीची ही कृती फक्त प्रेमाने करत होती त्यात उत्तेजना नव्हती आणि तीही उत्तेजित झाली नव्हती प्रणय हा फक्त एक त्याचा नसून दोघांचाही असतो हा विचार त्याच्या मनात येतो आणि आता राधिकाची इच्छा नाही हे तिच्या चेहऱ्यावरून त्याला स्पष्ट दिसून येते कारण ती कुठल्या तरी विचारत होती त्याने तिची हनुवटी वर करून तिचा चेहरा आपल्याकडे केला व कसल्या विचारात आहे हे विचारलं राधिका कुणालला म्हणाली विचार करत होते की हे असं किती दिवस चालणार तो तिला आपल्या कुशीत घेतो आणि म्हणतो हे सगळं नशिबावर सोड आलेल्या दिवसांचा आनंद घेऊ बाकी पुढचं पुढं बघू कारण या नात्याला भविष्य नाही कुणालचा ताठरलेला भाग अजूनही राधिकाच्या हातात असतो तिच्या हे लक्षात येतं की कुणाल पूर्णपणे तयार झाला आहे मात्र तो माझी वाट पाहत आहे ती त्या भागाला मागे पुढे करते त्यामुळे तेथील कडकपणा वाढतो त्याची उत्तेजना वाढते मग तो एका हाताने राधिकाच्या जागेत एका बोटाने मागे पुढे करतो सकाळी सकाळी दोघे प्रणायासाठी तयार होतात कुणाल डोक्याखालची उशी घेतो व राधिकाच्या कमरेखाली ठेवतो नेहमीपेक्षा तो भाग थोडा वर येतो कुणाल तिच्या पायांमध्ये येतो आणि थोडी जागा करून स्वतःला राधिकात प्रविष्ट करतो कुणाल कंबर मागेपुढे करत असतो तशी राधिका उसासे घेत असते सोबतच कुणालचा हात राधिकाच्या उभारांवर दाब देत असतो जसे जसे कुणाल कंबर मागे पुढे करतो तसं तसं राधिकाच्या उसास्यांचा आवाज आणि गती दोघात वाढ होते थोड्याच वेळात दोघेही परमोच्च क्षणाला पोहोचतात आणि पाझरतात कुणाल बेडवर बाजूला येतो आणि राधिकाला मिठीत घेतो त्यानंतर दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपतात सकाळचा कार्यक्रम जरा जोरदार होतो त्यामुळे ते दमतात आणि त्यांना झोप लागते सकाळचे नऊ वाजतात राधिकाला जाग येते ती कुणालकडे पाहते तो अगदी शांत झोपलेला असतो आज मात्र कुणालला ऑफिसला सुटी असते हे तिला माहीत होतं मग आपणही उठून काय करायचं म्हणून ती त्याला चिटकून झोपते तिला झोप लागत नाही ती फक्त लोळत असते राधिका आपली डोळे मिटून पडली होती तेवढ्यात कुणाला जाग आली राधिका त्याला अगदी चिटकून झोपली होती राधिकाला जाणवलं कुणाल जागा झाला तरी तिने डोळे उघडले नाही राधिकाचा नागडा देह आजही कुणाला आकर्षक वाटतो आता मात्र तो देहाकडे वाचण्याऐवजीप्रमाणे पाहत होता आपल्या स्पर्शाने तिची झोपमोड होऊ नये असाच त्याने विचार केला मग त्याने तिच्या कपाळावर ओट टेकवले व हलकेसे चुंबन घेतले कुणाल हळूस तिच्यापासून दूर झाला मग आवाज न करता बाथरूममध्ये जाऊन त्याने आंघोळ केली व तो फ्रेश झाला राधिका मात्र अधूनमधून थोडेसे डोळे उघडून त्याच्याकडे पाहत होती कुणाल आपली एवढी काळजी घेताना पाहून राधिकाला खूप आनंद होतो मग कुणाल हळूवार पावलांनी किचनमध्ये गेला व तो दोघांसाठी चहा बनवू लागला तेवढ्यात राधिका उठते व गाऊन घालून त्याच्या पाठीमागे येते आणि त्याला मोठ्याने भ म्हणते कुणाल थोडा दचकतोच कारण त्याच्या मनात राधिकाचा विचार चालू होता तिची झोपमोड होऊ नये म्हणून तो शांतता ठेवत होता कुणाल क्षणार्धात मागे वळतो आणि तो राधिकाला मिठीत घेत उचलूनच घेतो राधिकाच्याही चेहऱ्यावर प्रसन्नता दिसून येते नॉटी राधिका असे म्हणत तो तिच्या ओठांचे चुंबन घेतो मग ती कुणालला म्हणते अहो साहेब ज्या दिवशी ऑफिस असते त्या दिवशी तर तुम्ही आरामात झोपता आणि आज सुट्टी आहे तर तुम्ही लवकर उठून फ्रेश होऊन बसलात कुणाल राधिकाला खाली सोडत म्हणाला तसं काही नाही सकाळच्या कार्यक्रमाला जास्त वेळ लागला मला वाटलं तू दमली असशील म्हणून तुला आराम करू देत होतो बरं उठली आहेस तर तू पटकन फ्रेश होऊ नये तोपर्यंत मी तुझ्यासाठी चहा बनवतो राधिका फ्रेश होऊन येते आणि मग दोघेजण हॉलमध्ये बसून चहा घेतात चहा घेत राधिका कुणालला म्हणते आज आपण मूव्ही पाहायला जाऊयात का मग कुणाल तिला म्हणतो हो मी पण हाच विचार करत होतो की तुला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ चल तर मग आपण मूव्ही पाहूया आणि मग मॉल पण फिरूयात मग दोघेजण छान फ्रेश होतात आणि मूव्ही पाहायला जातात अगदी नवीन विवाहित जोडप्यांप्रमाणे मूव्ही पाहताना दोघे एकमेकांच्या हातात हात घालून बसतात मूवीनंतर दोघेजण छान मॉल फिरतात तिथे कुणालचे लक्ष कपड्याच्या दुकानाबाहेर लावलेल्या ले लेडीज स्टॅच्यूवर जाते त्यावर अगदी फॅशनेबल कपडे घातलेले असतात कुणाल राधिकासाठी ते खरेदी करतो दोघेही एकमेकांसाठी त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार थोडी शॉपिंग करतात त्यानंतर कुणाल राधिकाला छान हो, रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो दोघे जेवण करतात त्यानंतर दोघे घरी येतात कुणाल फ्रेश होऊन बेडवर येतो त्यानंतर राधिका फ्रेश होऊन येते ती येऊन कुणालजवळ बसते कुणाल तिला स्वतःकडे ओढतो दोघांच्याही नजरा एकमेकांना भिडतात कुणाल राधिकाच्या ओठांचे एक चुंबन घेतो आणि तिचा चेहरा पाहून म्हणतो राधिका मला तुला काही सांगायचं आहे माझ्याकडून एक चूक झाली एक दिवस मी दवाखान्यातून आलो तुला कॉल केला पण तू उचलला नाही मग माझ्याकडे घराची दुसरी चावी होती मी दरवाजा उघडून मध्ये आलो मनात विचार केला की तू आराम करत असशील झोपली असेल म्हणून मी फ्रेश होण्यासाठी माझ्या रूममध्ये आलो आणि त्यावेळी तू आंघोळ करत होती मी तुला प्रथमच नग्न अवस्थेत पाहिलं आणि तेव्हापासून माझा तुझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला मी वाचनेने तुझ्याकडे पाहत होतो बऱ्याच वेळा मला वाटायचे की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली पण नंतर तुझ्यातील बदल हळूहळू लक्षात आला मी तुझे निरीक्षण करू लागलो मला असे जाणवू लागले की तू तु मला तुझ्याकडे आकर्षित करत आहे मग हळूहळू वाचनेची जागा प्रेमाने घेतली राधिका कुणाला आलिंगन देत म्हणते खरं तर या सर्वांची सुरुवात माझ्यापासूनच झाली आहे मागील पाच वर्षापासून मी शिवाय आयुष्य काढले पुरुषाच्या आयुष्यातील कमीपणा मी अनुभवला ज्या दिवशी मी इथे आले संध्याकाळी फ्रेश होण्यासाठी वर रूममध्ये आंघोळ करत होती बाथरूममध्ये स्वतःला पाहून एवढ्या वर्षात प्रथमच उत्तेजित झाली होती मग तुम्ही अचानक घरी आलात मला अंतरवस्त्र घालायला वेळही मिळाला नाही मी गाऊन घालून खाली दरवाजा उडायला आले होते ज्यावेळी तुमची नजर माझ्या छातीवर पडली त्यावेळी मला जाणीव झाली की मी ब्रा आणि निकर तर न घालता तुमच्यासमोर उभी झाली होती मग त्या दिवशी तुमच्याविषयी माझ्या मनात विचार आला योगायोगाने दुसऱ्याच दिवशी मी पुन्हा तुमच्या बाथरूममध्ये आंघोळ करायला आले होते त्यावेळी तुम्ही असे अनपेक्षित याल याची मला कल्पना नव्हती पण ज्यावेळी मी माझा निकर काढत होते त्यावेळी मी पुढील आरशात तुम्हाला पाहिले आणि स्तब्ध उभी राहिली काय करावं हे मला कळलं नव्हतं मग मला कळालं की माझी चोरी तशीही पकडली आणि तुम्हाला आकर्षित करण्यासाठी मी पुढे तसे वागले कुणाल राधिकाच्या चेहऱ्यावर हात फिरवतो हो ओठांचे एक चुंबन घेतो व तिला म्हणतो म्हणजे तुला माहीत होतं की मी तुला पाहत आहे राधिका तुला एक वेळा नाही दोन वेळा आंघोळ करताना पाहिलं त्यावर राधिका त्याला म्हणते दुसऱ्या वेळा जेव्हा तुम्ही मला पाहिलं ते तुम्ही पाहिलं नसून मी तुम्हाला ते दृश्य दाखवलं होतं पहिल्यांदा आंघोळ केल्यानंतर तुमच्या मनात माझ्याविषयी काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी दुसऱ्या वेळची तशी परिस्थिती निर्माण केली होती आणि मग स्वतःचा मोबाईल घेऊन तिने त्याला मोबाईलमधील व्हिडिओ दाखवला कुणालने व्हिडिओ पाहिला आणि तो हसला मग त्यानेही आपला मोबाईल घेतला आणि राधिकाला तो आंघोळ करत असताना राधिका त्याला चोरून बघत असल्याचा व्हिडिओ दाखवला दोघांनीही आपल्या मनातील खंत बोलून दाखवल्या होत्या दोघांनीही आपल्या मोबाईलमधील व्हिडिओ डिलीट केलेत दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात कुणाल राधिकाचा एक चुंबन घेतो आणि तिला म्हणतो राधिका मागील काही दिवसांपासून मी तुझ्याकडे कधी वाचने नाही तर कधी प्रेमाने पाहत होतो मी प्रणयात कधी कधी वाहत जातो आणि माझा स्वतःवर ताबा नसतो काय करतो तेच कळत नाही तर तुला कधी असं वाटलं की माझ्याकडून तुला त्रास होत आहे तर तू मला पटकन थांबव राधिका त्याला म्हणते कसला त्रास अगं बऱ्याच वेळा मी प्रणयनंतर तुला स्वच्छ होण्यासाठी जाऊ देत नाही मग राधिका डोळे बंद करते आणि त्याला म्हणते त्रास होईल तेव्हा नक्कीच सांगेल मात्र काल तुम्ही जो त्रास दिला तो मला चांगला वाटला कारण तोंडाने असं असं बोलून ती गप्प बसली कुणाल पटकन उत्साहाने तिला म्हणाला काल मी जे काही केलं ते तुला खरंच आवडलं असं बोलून तो राधिकाचं एक चुंबन घेतो त्याचा एक हात राधिकाच्या उभारांवर फिरत असतो तर राधिकाच्या हातात त्याचा अवयव हो। राधिका त्याला प्रेमाने कुरवाळत असते उत्साहाने साथ देत असते तेवढ्यात कुणालचा मोबाईल वाचतो माधुरीचा कॉल आलेला असतो कुणाल कॉल घेतो आणि स्पीकरवर टाकतो माधुरी त्याला विचारते कसे आहात त्याची थोडी चौकशी करते तो मात्र शांतपणे तिच्या प्रश्नांची उत्तरे देत असतो मग ती त्याला म्हणते मी उद्या संध्याकाळपर्यंत येईल त्यानंतर दोघे एकमेकांना गुड नाईट बोलून फोन कट करतात माधुरीच्या फोनमुळे कुणाल जास्त खुश नसतो व तो पडून विचार करत असतो खरं तर महिन्याभरासाठी गेलेली माधुरी उद्या येत फटल्यावर राधिकाही खुश नसते दोघांचाही मूड खराब होतो बेडवरून उतरताना कुणाल तिला म्हणतो मी तुझ्यासाठी छान कॉफी बनवतो आणि तो किचनमध्ये निघून जातो इकडे राधिका कुणालचा मूड बनवण्यासाठी आज शॉपिंग केलेले कपडे घालते आणि तयार होते त्यात एक पॅन्ट असते जी राधिकाच्या फक्त अर्ध्यापेक्षा कमी मांड्या झाकते वर डीप गळ्यांचा शर्ट घालते त्यामध्ये राधिका खूपच मादक दिसत असते कुणाल तिला किचनमधून आवाज देतो कॉफी किचनमध्ये घेऊन येऊ का की हॉलमध्ये राधिका त्याला म्हणते आपण हॉलमध्ये घेऊ कुणाल सोफ्यावर बसून राधिकाची वाट पाहत असतो चंचल राधिका एकदम फ्रेश होऊन हॉलमध्ये येते येऊन ती कुणालच्या मांडीवर बसते आणि त्याच्या गालावर एक पप्पी देते मग ते दोघे गप्पा करत एकाच कपाने कॉफी पितात कॉफी पिऊन झाल्यानंतर दोघे उभे राहतात कुणाल तिला जवळ घेऊन तिच्या ओठांचे चुंबन घेत छातीवर पाठीवर हात फिरवत असतो राधिका कुणालचा हात पकडून त्याला बेडरूममध्ये आणते कुणालच्यावर चढून त्याला उत्तेजित करणं हे कुणाला आवडते हे तिच्या लक्षात येतं मग ती कुणाला बेडवर लेटवते आणि स्वतः त्याच्यावर चढते ती कुणालच्या शरीरावर हात फिरवून त्याला उत्तेजित करत असते कुणालचा तो भाग तर राधिकाला पाहून केव्हा ताट झालेला असतो राधिका स्वतः दोघांची कपडे काढते दोघेही पूर्णपणे नग्न अवस्थेत असतात मग ती कुणालच्या शेजारी येते आणि त्याचं डोकं पकडून आपल्या उभारांवर घेते कुणाल राधिका म्हणेल तसं करत असतो कुणाल राधिकाचा एक उभार तोंडाने चोखतो आणि दुसऱ्या हाताने दाबत असतो याचवेळी राधिका उसासे सोडत असते तिच्या आवाजांनी कुणाल अधिकच उत्तेजित होत असतो एकदा कुणाल अंगावरून हात फिरवत खाली नेतो त्या जागेवरून प्रेमाने हात फिरवताना त्याची बोटे राधिकाच्या गुदद्वारला स्पर्श करतात तो एक बोट तसेच लावून ठेवतो तर राधिका त्याच्या पाठीवर एक हलकीशी लाडत चापट मारते मग कुणाल उठतो आणि राधिकाच्या अंगावर अशा पद्धतीने पडतो की त्याचं डोकं राधिकाच्या खालच्या बाजूला असते आणि त्याचा ताठरलेला भाग राधिकाच्या तोंडापुढे तो राधिकाच्या खा खालच्या भागांचे चुंबन घेतो आणि इकडे राधिका त्याच्या ताठरलेल्या भागांचे चुंबन घेत असते मग कुणाल हळूहळू तिच्या त्या भागावर जीवेने चाटत असतो तर इकडे राधिकाही त्याच्या ताठरलेल्या भागांवर चुंबन घेत असते एकावेळी दोघे एकमेकांच्या त्या भागाला कधी चुंबत असतात तर कधी चाटत असतात थोड्या वेळासाठी दोघे आपापल्या कामात व्यस्त होतात मग कुणाल थोडा बाजूला होऊन तिला इच्छा विचारतो ती एवढी उत्तेजित झालेली असते की ती त्याला हाताला धरून स्वतःवर ओढून घेते तिच्या कृतीने तो समजून जातो की राधिका खूपच उत्तेजित झालेली आहे मग तो राधिकाचे दोन्ही पाय बाजूला करतो आणि स्वतःला तिच्यामध्ये प्रविष्ट करतो आणि हळूहळू कंबर वर खाली करू लागतो राधिका मोठमोठ्याने उसासे घेत त्याच्या पाठीवर हात फिरवत असते कुणाल आपले काम कुशलतेने करत असतो तशी अधूनमधून राधिका आपली कंबर थोडी वर उचलते कुणालला जाणवते की राधिका तिच्या परमोच्च क्षणापर्यंत पोहोचली आहे मग तोही आपल्या कामाला गती अधिक करतो आणि थोड्याच वेळात दोघेही पाजरतात दोघेही एकमेकांना घट्ट मिठी देऊन त्या क्षणाचा आनंद घेतात दोघांचीही पकड एकमेकांवरची सैल झाल्यानंतर कुणालखाली येतो आणि राधिकाच्या अंगावर पाय टाकून तिला आलिंगन देतो राधिकाही त्याच्या कुशीत आनंदाने सुखावते थोड्या वेळानंतर दोघे बाथरूममध्ये स्वच्छ होऊन परत बेडवर येतात त्यांचा आज एकच वेळी कार्यक्रम झालेला असतो त्यांची संतुष्टी पूर्ण नसते म्हणून दोघे एकमेकांना आलिंगन देऊन झोपतात रात्री चारच्या सुमारास कुणाला जाग येते तो बाथरूमला जाऊन येतो त्याचे लक्ष राधिकाच्या उभारांवर जाते राधिका झोपेत असते मात्र तिच्या उभारांचे टोक कडक झालेले असतात तो तिच्या बाजूला येऊन उभारांवर बोट फिरवतो राधिकाला आपल्या दिशेने वळून ते टोक तोंडांमध्ये चोकत असतो राधिकाला जाग येते ती त्याचं डोकं छातीकडे ओढून आपले उभार जास्तीत जास्त तोंडात ढकलत असते राधिकाचा हात त्याच्या डोक्यावर फिरू लागतो त्याच्या लक्षात येते की राधिका जागी झाली आहे आणि ती उत्तेजित झाली आहे कारण राधिकाचा एक पाय कुणालच्या अंगावर येतो आणि त्याच्या अंगावर ती पाय घासत असते कुणाल थोडा वर येतो आणि राधिकाच्या ओठांचे चुंबन घेऊ लागतो राधिका त्याला म्हणते तुमच्या उठण्याच्या दहा मिनिटा अगोदरच मला जाग आली होती मी बाथरूमला जाऊन आले तुम्हाला चिटकून झोपले आणि मग नकळतच माझी उत्तेजना वाढली पण तुमची झोप मोडू नये म्हणून शांत झोपली होती कुणाल तिच्याकडे पाहून गोड स्माईल देतो आणि मग एवढ्या रात्री दोघे पुन्हा प्रणयाच्या सागरात बुडून जातात माधुरी घरी येणार म्हणून राधिका आपले सर्व कपडे वरच्या रूममध्ये घेऊन जाते दुसऱ्या दिवशी माधुरी घरी येते घरी आल्याचा आनंद ना माधुरीला असतो ना कुणालला राधिका ही गोष्ट नोटीस करते असे वाटते की कदाचित कुणाल माझ्याकडे जास्त वळला म्हणून माधुरीला पाहून तो खुश झाला नसावा तर लैंगिक जीवनात दोघांच्या बऱ्याच समस्या असतात माधुरीच्या पायाला प्लस्टर असते मात्र आता तिला थोडं कशाचा तरी आधार घेऊन हळूहळू चालता येत असते पुढे राधिका तीन दिवस तिथे थांबते या तीन दिवसात कुणाल वेळ मिळेल तेव्हा राधिकाकडे यायचा आणि दोघे घाई गडबडीत पटकन कार्यक्रम उरकून घ्यायचे त्यानंतर तो पटकन स्वच्छ होऊन खाली निघून जायचा यात दोघांची शरीर भूक मिटायची मात्र सुख नव्हते एक दिवस राधिका विचार करते कुणाल माधुरीला अजिबात वेळ देत नाही आपल्यामुळे या दोघांमध्ये दुरावा नको म्हणून मग एक दिवस ती कुणालला सांगते की मी गावी जाते आणि ड्रायव्हरला बोलवून गावी निघून जाते कुणाल आणि राधिकाचे फोनवर बोलणे चालू होते कुणाल नेहमी तिचे विचारपूस करायचा तर तीही कुणालची विचारपूस करायची इकडे माधुरीचा पाय बरा होतो आणि तिच्या पायांचे प्लास्टर काढतात साधारण तीस दिवस होऊन जातात मग राधिकाच्या लक्षात येते की आपली अजून मासिक पाळी आली नाही मग ती घरीच प्रेग्नेन्सी टेस्ट किटच्या सहाय्याने चेक करते त्याकडे पाहून तर तिच्या पायाखालची जमीन सरकते कारण राधिका प्रेग्नेंट असते ती क्षणाचाही विचार न करता कुणाला कॉल करते आणि सांगते कुणालाही ऐकून स्तब्ध होतो आणि मित्र आणि मैत्रिणींनो लवकरच तुमच्यासाठी राधिकाचा पुढचा भाग घेऊन येणार आहोत कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नवीन पाहुण्यांनी खाली दिलेल्या काळ्या रंगाच्या बटनाला अलगत दाबून आपल्या सदाबार मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भागांची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी घंटीच्या बटनाला अलगत स्पर्श करा धन्यवाद